हाथरस प्रकरणामध्ये दररोज नवीन माहिती समोर येते. हाथरस प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी संदीप ठाकूर यांनी पीडिताच्या घरच्यांनीच हत्या केली असं पोलिसांना लिहिलेल्या पत्रामध्ये नमूद केलंय. हाथरस सामूहिक बलात्काराचा मुख्य आरोपी संदीप ठाकूर यांनी उत्तर प्रदेश पोलिसांना एक पत्र लिहून दावा केलाय. तो आणि अन्य तीन आरोपींना या प्रकरणामध्ये अडकवण्यात आलं होतं. उलट पक्षी त्यानं पीडितेच्या आई आणि भावावर अत्याचार केल्याचा आरोप केलाय. त्याने पत्रामध्ये आरोपींना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. 14 सप्टेंबर रोजी हाथरस मधील खेड्यात सामूहिक बलात्कार आणि अत्याचार झालेल्या 20 वर्षीय पीडितेचा दिल्लीतील रुग्णालयात मृत्यू झालाय. या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तथापि या प्रकरणामध्ये दररोज नवीन माहिती समोर येते. पीडितेच्या कुटुंब आरोपींपैकी एकाला ओळखत आहे असा पुरावा मिळाल्याचा पोलिसांनी दावा केल्यानं नंतर हे पत्र उघडकीस आलंय. यूपी पोलिसांनी दावा केलाय की पीडितेचा भाऊ संदीप ठाकूर याच्या संपर्कात असल्याचा कॉल रेकॉर्डवरून उघडकीस आलाय. गेल्या वर्षी ऑक्टोबर ते मार्चच्या दरम्यान या दोघांमध्ये सुमारे 14 फोन कॉल केले गेले होते. जेलमध्ये असलेल्या संदीप ठाकूर यांनी हाथरस पोलिसांना लिहिलेल्या पत्रामध्ये दावा केलाय की तो आणि पीडित मित्र होते. कधी कधी एकमेकांना भेटण्याव्यतिरिक्त ते अधूनमधून फोनवर बोलत असत. त्यांनी बुधवारी हे पत्र लिहिले, पत्र हाताने लिहिले. या पत्रावर 4 आरोपींनी अंगठ्याचा ठसा दिलाय.